पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मनोमिलन झालंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात फोनवर 20 मिनिटं चर्चा झाली. विधानसभा निवडणुकांनंतर दोन्ही पक्षात आलेला दुरावा या फोनमुळे दूर झाल्याची सूत्रांची माहिती आहे. बाळासाहेब ठाकरेंपासून आपले कौटुंबिक संबंध असल्याची आठवण मोदींनी उद्धव ठाकरेंना करून दिली. तर आता आपल्याला जुने नरेंद्र मोदी गवसल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. आपल्याला गवसलेले जुने मोदी तसेच राहावेत अशी इच्छाही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून. रामराजे, 20 मिनिटं चर्चा झालेली आहे दोन्ही नेत्यांमध्ये. गेल्या काही दिवसांच्या महिन्यांच्या पार्श्वभूमीवर जर त्या दोन्ही पक्षांमध्ये आलेल्या दुराव्याच्या पार्श्वभूमीवर ही फोनवरची चर्चा किती महत्वाची आहे? हिमाली, आताची जी सिच्युएशन पाहता भाजपसाठी आणि नरेंद्र मोदीसाठी, या सिच्युएशन मध्ये या परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे यांना जो फोन केलेला आहे नरेंद्र मोदी, त्याचे वेगवेगळे आयाम आहेत आणि शिवसेनेसाठी सुद्धा आणि भाजपसाठी सुद्धा एक मोठं मनोमिलन या दोघांचं झालंय असं म्हणता येईल. 20 मिनिट जवळपास चर्चा झालेली आहे. सर्वात प्रथम म्हणजे की नरेंद्र मोदी यांनी जे नागा उग्रवादी आहेत त्यांच्याशी शांती करार केलेला आहे त्या संदर्भात माहिती देण्यासाठी फोन केला उद्धव ठाकरे यांना, आणि त्या कारणामुळे 20 मिनिट ही चर्चा झाली. आणि या संपूर्ण चर्चेमध्ये सुद्धा उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं आहे, जुन्या आठवणी काढलेल्या आहेत आणि नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेबांशी जे काही संबंध होते, ठाकरे कुटुंबियांशी जे संबंध आहेत ते सांगितलेले आहेत. त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे यांना आपण खूप सन्मान देतो आणि खूप मानतो असं सुद्धा नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं आहे. तर उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं आहे, बोलताना म्हटलेले आहेत की जुने मोदी जे आहेत ते आम्हाला आता गवसलेले आहेत आणि असेच संबंध जे आहेत, असेच नाते जे आहेत ते आणखी दृढ व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे उद्धव ठाकरे यांनी. आणि त्यामुळे पुढच्या महिन्यात ज्यावेळेस नरेंद्र मोदी मुंबईत येणार आहेत त्यावेळेस उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत आणि त्यांच्या घरी सुद्धा जाणार आहेत. त्यामुळे हे मनोमिलन आणखी दृढ होते हे पाहणं गरजेचं आहे. एकीकडे काँग्रेस आणि विरोधक संसद चालू देत नाहीयेत, तर दुसरीकडे मित्रपक्ष सुद्धा मध्यंतरी तणावाचं वातावरण. नक्कीच दुराव्याच्या पार्श्वभूमीवर झालेली ही फोनवरची चर्चा नक्कीच महत्वाची आहे दोन्ही पक्षांसाठी. धन्यवाद रामराजे आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.